केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा सुरू झालेलं आहे. ज्या 50 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप सहज जिंकण्याच्या स्थितीमध्ये आहे त्यावरती अधिक ऊर्जा न खर्च करता निवडून येणाऱ्या स्थितीमध्ये असलेल्या उर्वरित 75 विधानसभा जागांवरती भाजप विशेष लक्ष देणार आहे. निवडणूक येण्याची शक्यता असलेल्या 75 विधानसभा जागेवरती जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष अधिकची कुमक लावणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या चिन्हावरती 125 वर विधानसभा जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर आता भाजपचं मिशन विधानसभा सुरू झालेलं आहे. अमित शहांच्या बैठकीमध्ये 125 जागा जिंकण्याचं भाजपनं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. सहज जिंकू शकणाऱ्या 50 जागांवरती ऊर्जा खर्च करणार नाही. विजयासाठी संघर्ष होईल अशा 75 जागांवरती विशेष लक्ष दिलं जाणार आहे. 75 मतदारसंघांमध्ये बूथ व पन्ना प्रमुखांकडे विशेष जबाबदारी देण्यात येणार आहे. सभा मेळाव्यांमधून मतदारांपर्यंत पोहोचण्याचं भाजपनं आता उद्दिष्ट ठेवलेलं आहे. शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष संपर्क अभियान सुद्धा राबवलं जाणार आहे. 6 प्रमुख नेत्यांना या विभागनिहाय या संदर्भातली जबाबदारी देण्यात आलेली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विदर्भ विभाग, अशोक चव्हाण यांच्याकडे मराठवाडा, मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र, गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र, तर कोकणची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावरती सोपवण्यात आलेली आहे. मुंबई विभागाची जबाबदारी आशिष शेलार हे सांभाळणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.